प्रिय मित्रांनो आत्तापर्यंत आपण टेलिस्कोप म्हणजेच दुर्बीण म्हणजे काय तिचे प्रकार तसेच ती काय काम करते ते पाहिले या सत्रामध्ये आपण अवकाश संशोधनामध्ये तुम्हाला जे प्रश्न पडलेत त्यांची उत्तरं शोधणार आहोत आत्ताची ॲक्टिव्हिटी सुरू करण्याअगोदर सर्वांसाठी एक प्रश्न दुर्बिणीद्वारे आपण किती दूरपर्यंत पाहू शकतो याचा विचार करा व्हिडिओच्या शेवटी मी याचं उत्तर सांगेन संशोधन करा आणि शिका यामध्ये आपण सर्वांना एक तक्ता दिले ज्यामध्ये एकूण तीन कॉलम आहेत पहिल्या कॉलममध्ये नो म्हणजेच मला अव अवकाश संशोधनाबद्दल आधीच काय माहिती आहे दुसऱ्या कॉलममध्ये वॉन्ट म्हणजेच मला अवकाश संशोधनाबद्दल आणखी काय जाणून घ्यायचे आहे आणि तिसऱ्या व शेवटच्या कॉलममध्ये माझ्या संशोधनानंतर मी काय शिकलो शिकले याची माहिती भरायची आहे त्यासाठी खाली दिलेले उदाहरण पहा या उदाहरणानुसार आय नो म्हणजे मला माहीत आहे की दुर्बिणीचे दोन प्रकार आहेत आय वॉन्ट मला जाणून घ्यायचे आहे की खगोलशास्त्रज्ञ कोणत्या दुर्बिणीचा वापर करतात आय लर्न माझ्या संशोधनावरून मला समजले की खगोलशास्त्रज्ञ अपवर्तित दुर्बिणींच्या तुलनेत परावर्तित दुर्बिणीचा वापर अधिक करतात याच प्रकारे तुम्हाला या तक्त्यामध्ये आणखी तीन उदाहरणे जोडावी लागतील यानंतर आता आपण दुसऱ्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करणार आहोत यामध्ये आपण प्रसिद्ध हबल स्पेस टेलिस्कोप व जेम्स वेब टेलिस्कोप याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत खगोलशास्त्रज्ञ या, खगोल या दुर्बिणीचा वापर करून विश्वाचा शोध घेतात या दुर्बिणी उपग्रहांच्या मदतीने प्रक्षेपित केल्या जातात त्यांच्या मदतीने अवकाश संशोधन व अभ्यास सोपा झाला आहे हबल स्पेस टेलिस्कोप हे अवकाशात तरंगणाऱ्या शक्तिशाली कॅमेऱ्यासारखे आहे ही दुर्बीण एकोणीसशे नव्वदपासून आकाशातील तारे ग्रह व गॅलेक्सीजचे फोटो काढत आहे खगोलशास्त्रज्ञांना याच्यामुळे अंतराळातील गोष्टी अगदी स्पष्टपणे दिसतात हा टेलिस्कोप पृथ्वीवरील दुर्बिणींपेक्षा खूप चांगला आहे कारण तो ढग आणि हवेच्या वर आहे त्यामुळे प्रतिमा अस्पष्ट होत नाहीत जेम्स वेब टेलिस्कोप ही हबल स्पेस टेलिस्कोपची अधिक प्रगत आवृत्ती आहे दोन हजार एकवीसमध्ये ही अंतराळात सोडण्यात आली जेम्स वेब टेलिस्कोप अधिक शक्तिशाली आहे जी हबल स्पेसपेक्षाही पुढे अंतराळात पाहू शकते त्याला वेगळ्या प्रकारची लाईट आहे जिला इन्फ्रारेड लाईट असेही म्हणतात त्याच्यातून ती दुर्बीण विश्वाकडे पाहते ही दुर्बीण शास्त्रज्ञांना तारे जिथे जन्माला येतात त्या धुळीच्या ढगांमधून पाहण्यास मदत करते तसेच यापुढे अंतराळातील प्रथम आकाशगंगा देखील पाहू शकतो जेम्स वेब आपल्याला विश्वाच्या इतिहासाबद्दल आणि ग्रह तारे आकाशगंगा कशा तयार होतात हे समजून घ्यायला मदत करते अशा या अनोख्या दुर्बिणीतून पाहायला तुम्हाला आवडेल का चला तर मग हबल आणि वेब या दुर्बिणीतून आपण विश्वाचे निरीक्षण करूयात यासाठी सर्वप्रथम स्क्रीनवर दिलेल्या स्पेस टेलिस्कोप डॉट लाईव्ह या लिंकला तुमच्या ब्राऊझरमध्ये ओपन करा स्क्रीनवर वॉट इज हबल अशी विंडो दिसेल ज्यामध्ये तुम्ही सध्याचे टार्गेट पाहू शकता उजव्यावरच्या कोपऱ्यात मागील व पुढील टार्गेटही पाहू शकता स्टेटस डिटेल्समध्ये तुम्हाला सद्यस्थितीचा तपशील दिसू शकेल याच खाली तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर आप आपल्या आकाशगंगेच्या ठराविक भागावर चौकोनाने केंद्रित केलेली दिसेल हा तोच भाग आहे ज्यावर हबल सध्या लक्ष ठेवून आहे याचे निरीक्षण करण्यासाठी तुम्ही झूम इन झूम आऊट या बटनांवर क्लिक करू शकता याच्या दरम्यान तुम्ही सर्वात जास्त झूम इन झूम आऊट करता त्यावेळी फील्ड ऑफ व्ह्यू म्हणजेच क्षेत्र लक्षात घ्या यानंतर उजव्या कोपऱ्यातील ऑब्झर्वेशन टेबलवर क्लिक करा आणि प्रारंभ वेळ व समाप्तीचा वेळ तपासा तसेच टार्गेट कॅटेगरी वाचा व वा तुम्हाला याची काय माहिती आहे का ते पहा यानंतर तुम्ही खाली दिलेल्या ऑब्झर्वेशन वर्कशीटमधील दिल प्रश्नांची अचूक उत्तरे लिहू शकता आता व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची वेळ झाली आहे तर हबल किती दूर पाहू शकतो हबलनं आत्तापर्यंत केलेलं सर्वात दूरचं निरीक्षण हे जी एन डॅश झेड इलेवन या आकाशगंगेचं आहे जे सुमारे तेरा पॉईंट चार अब्ज प्रकाश वर्षे दूर आहे प्रकाश वर्षे हे खगोलशास्त्रीय एक अंतराचे एकक आहे अंतराळात प्रकाश जे एका वर्षात प्रवास करते ते दर्शवते चला तर मग ही गोष्ट आपल्या मित्रांना नक्की सांगा